तेजस किचन मध्ये मी तेजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड. चला तर मग आपण सुरुवात करूया गार्लिक ब्रेडची रेसिपी करायला. आपण गार्लिक ब्रेडच्या साठी लागणारं साहित्य आपण पाहूया. हे चिली फ्लेक्स, हे ऑरिगॅनो, कोणत्याही कंपनीचं चालेल. हे कॉर्न, हे आपण उकडून घेणार आहोत. गार्लिक ब्रेड मार्केटमध्ये कुठेही मिळेल तुम्हाला इझिली. हे आहेत काळी मिरे, बटर, बटर कोणतंही घ्या, कोणत्याही कंपनीचं घ्या. हे चीज, दोन चीजचे क्यूब्स घेतलेत मी. कोथिंबीर, लसूण, हे गाजर, गाजर मी किसून घेतलेलं आहे. आणि चीजचे क्यूब्स पण आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर चला तर आपण सुरुवात करूया गार्लिक ब्रेड करायला. हे बघा, हे आता मी चीज किसून घेतलेलं आहे आणि हे कॉर्न आहेत ते मी उकडून घेतलेले आहेत. हां, हे बघा, हे आपण आता पहिले बटर घेतलेलं आहे. हे 3 टीस्पून आहे, पण तुम्हाला तुम्ही हवं असेल तर तुम्ही नंतर ॲड पण करू शकता. हां, आता आपण हे मिक्स करायचं आहे. हे चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून हे जे असे गोळे गोळे येतात ते नाही यायला हवं. आपण असं साधारण मेल्ट होईपर्यंत असं मिक्स करायचं. हे बघा, हे आता मी 15 सेकंद असं मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यात ना आपण जो आपण किसलेला लसूण आहे तो ह्याच्यात टाकायचा आणि परत एकदम मिक्स करायचं. ह्याला जास्त नाही मिक्स केलं तरी चालेल. आता आपण ही कोथिंबीर आहे, ही मी कापून घेतलेली आहे, ही आता ह्याच्यात टाकायची. हे बघा, ही आता मिक्स करून घ्यायची, चांगली मिक्स करून घ्यायची आता. आणि आता आपण हे ओरिगॅनो आहे हे त्याच्यात थोडंसं टाकायचं. हे मी ओरिगॅनो आता मिक्स केलेलं आहे, 1/2 टीस्पून साधारण आपल्याला लागेल. आणि आता आपण चिली फ्लेक्स मिक्स करणार आहोत, ते पण 1/2 टीस्पून. आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं चिली फ्लेक्स. साधारण आपला ब्रेड केवढा आहे तेवढ्याच अंदाजाने हे मिक्सर घ्यायचं. जास्त झालं तरी चालेल, फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, पण एक दोन दिवसच ठेवायचं, जास्त दिवस नाही ठेवायचं, तर खराब होतं. हे बघा, हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता हे पहा, आता मी जे गार्लिक ब्रेडचे पीसेस केलेले आहेत त्याला मी केलेलं मिश्रण आणि सगळ्या जिन्सा असं मी एक एक लावून घेणार आहे त्याला. हे बघा, हे असं आपण आता ह्याला मधल्या भागाला असं लावून घेणार आहोत. सगळं स्प्रेड व्हायला हवं. हे बघा, सगळीकडे असं लागायला हवं. आता हे एक झालेलं आहे, असंच मी दुसरं दाखवते. हे बघा, असं सगळीकडे लागायला हवं. हे बघा, असं अशा सगळ्या पीसेसना मी आता लावून घेणार आहे. हे बघा, हे आपण आता मिक्सर मस्तपैकी सगळ्या गार्लिक ब्रेडला लावून घेतलेलं आहे. आणि एक महत्त्वाची टिप देते तुम्हाला, ह्याला मी मीठ घेतलेलं नाही आहे, कारण बटर आणि चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं, तर जर का तुम्ही मीठ टाकलं तर ते खारट होईल. हां हां, तर मी आता ह्याच्यावर सगळ्या ब्रेडवर मी कॉर्न टाकून घेते उकडलेले. हे बघा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, किती 5, किती 3, 2 असंही. हे बघा, हे कॉर्न टाकून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यावर गाजर टाकूया. हे बघा, असं सगळीकडे गाजर टाकलेले आहे. हे बघा, हे बघा, आता गाजर आपण टाकून झालेलं आहे. आता ह्याच्यावर मिरी पावडर असं चिमटीने घ्यायचं आणि असं थोडीशीच
कारण का ह्याच्यात ऑलरेडी चिली फ्लेक्स आहे, त्यामुळे जास्त नका टाकू, थोडीशी टाका ॲज पर युअर टेस्ट. काळिंबे टाकून झालेली आहे, ह्याच्यावर आपण आता चीज टाकतो. चीज व्यवस्थित स्प्रेड करा. हे पहा, आता ह्याच्यावर चीज टाकून झालेलं आहे. आता आपण ह्याला मायक्रोवेव्ह करणार आहोत. आणि ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे, त्यांनी तव्यावर चीज मेल्ट होईपर्यंत ठेवावे, झाकण लावून ठेवावे. हे बघा, हे आपलं गार्लिक ब्रेड रेडी. तुम्ही सॉसच्या सोबत खाऊ शकतात किंवा नुसतं खाल्लं तरी चालेल.